आज 27 मे 2019 तुमच्यासाठी घेऊन आलेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्रांमधून संकलित केलेल्या आहेत आणि वेबसाईटवरून सुद्धा घेतलेल्या आहेत, लोकसत्ता यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स आणि विविध वेबसाईट आहे, या वेबसाईटवरून काही महत्त्वाच्या चालू घडामोडी, एक जसं काल आपण बघितलं होतं तशा प्रकारे ग्लिम्सेस जे आहेत बघितलं तशा. अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, जर तुम्ही तलाठी किंवा ग्रुप सी या परीक्षांची तयारी करत आहात तर प्रश्नोत्तर सोडवणं सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण अभ्यास तर करतोच, सुद्धा आपल्याला टेस्टची जी आहे टेस्ट सिरीज सुद्धा आवश्यक आहे. टेस्टची एक तयारी आपल्याला चांगल्या पद्धतीने करावी हे गरजेचं आहे. तर तलाठीसाठी जे आहे, तलाठी किंवा ग्रुप सी साठी जे परीक्षा ऍप आहे, या परीक्षा ऍपवरती तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट सिरीज मिळतील. जसं सर्व विषय, जसं सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश, बौद्धिक चाचणी, या सर्व विषयाच्या टेस्ट ज्या आहेत या तुमच्यासाठी डेली अपलोड होतात. जे तुम्ही परीक्षा ऍप जे आहे ऍप डाउनलोड केलं आणि त्यामध्ये तलाठी जर ओपन केलं तर महाराष्ट्र तलाठी, तर या तलाठीमध्ये जे आहे तुम्ही हे खरेदी करू शकता. आणि जे ऍप आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष 40 हा जर लक्ष एमपीएससी जे विद्यार्थी आहेत तर लक्ष 40 हा जर कोड वापरला तर तुम्हाला त्याच्यामध्ये 40% डिस्काउंट हे झालेलं दिसेल. तर 40% डिस्काउंटच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याचशा टेस्ट ज्या याच्यामध्ये ओपन करू शकता. प्रत्येकासाठी याच्यामध्ये टेस्ट या आहेत, तर आतापर्यंत जवळपास 44 टेस्ट अपलोड झाल्या आणि डेली याच्यामध्ये टेस्ट ज्या आहेत त्या अपलोड होत राहतील. म्हणजे तुमची जी तलाठी भरतीची तयारी आहे किंवा ग्रुप सी ची तयारी आहे चांगल्या प्रकारे एक होऊ शकतं. आणि याचे रिझल्ट जे आहे रिझल्ट तुम्हाला लगेच उपलब्ध होतील. रिझल्ट उपलब्ध झाल्यानंतर तुमचं जे जी काही एक लेवल असेल ती तुम्हाला चेक करता येईल. तुम्हाला आता बघा, हे जे परीक्षा ऍपची लिंक जी आहे ती लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. आणि कोड लक्षात ठेवा, लक्ष 40 हा कोड वापरा. आणि हा कोड वापरल्यास तुम्हाला जे आहे इथे जे असं या ऍप मध्ये जेव्हा तुम्ही जाणार परीक्षा ऍप डाउनलोड करणार ऍप स्टोअर वरनं किंवा प्ले स्टोअर वरनं, तर MS तलाठी जे आहे तुम्ही जे आहे मोबाईलचा उपयोग करून जे आहे ही टेस्ट सिरीज अनलॉक करू शकता. जसं याची जी प्राइस आहे 250 रुपीज आहे, पण तुम्हाला जे आहे 101 रुपये डिस्काउंट हे मिळू शकतं लक्ष 40 च्या माध्यमातून. तर या सिरीज तुम्ही अनलॉक करा आणि एक पूर्णपणे तयारी करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करा. पुष्कळसे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील, चांगल्या प्रकारे तयारी होऊ शकते. धन्यवाद. जर काही अडचण असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. प्रकारे आज सुद्धा आहे बघणार आहोत. सर्वात प्रथम माता रमाबाई रमाई भीमराव आंबेडकर यांची आज पुण्यतिथी आहे, तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण जे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत, रिझल्ट आलेले आहेत. जवळपास बहुमत जे आहे सगळं बहुमत जे आहे हे एनडीएला मिळालंय. तर रोज जवळपास काही ना काही एखादी जी महत्वाची बातमी असेल, एखादी महत्वाची फॅक्ट जी असेल, ही फॅक्ट आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ही जी लोकसभा आहे आपल्याला माहित आहे ही 17वी लोकसभा आहे. या ज्या निवडणुका झाल्या 17व्या लोकसभेसाठी निवडणुका झालेल्या आहेत, तर या 17व्या लोकसभेमध्ये निर्वाचित सदस्य जे आहेत त्याच्यापैकी सर्वात तरुण खासदार म्हणून 26 वर्षाच्या चंद्राणी मुर्मू यांची नियुक्ती झाली आहे. बघा, या निवडून आलेल्या आहेत, चंद्राणी मुर्मू त्यांचं नाव आहे आणि या निवडून आलेल्या आहेत ओडिशामधनं. आणि त्या फक्त 26 वर्षाच्या आहेत, बीटेक मेकॅनिकल आहेत आणि आदिवासी समाजामधून आहेत. तर या मुर्मू या नव्या लोकसभेमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वात तरुण खासदार आहेत, ओडिशाच्या चंद्राणी ज्या आहेत त्या. तर या अवघ्या 26 वर्षाच्या बीटेक मेकॅनिकल असलेल्या तरुणी आदिवासी तरुणी तरुणी चंद्राणी मुर्मू या नव्या लोकसभेत प्रवेश करणाऱ्या सर्वात तरुण खासदार आहेत. नोकरी शोधत असतानाच ओडिशाच्या आदिवासी बहुल असलेल्या क्युंजर जिल्ह्यातील ही तरुणी आता संसदेत जाणार आहेत. बँकेत अधिकारी अथवा एखाद्या कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करण्याचं त्यांचं ध्येय होतं आणि त्यांचं वय जे आहे ते 25 वर्ष 11 महिने इतकं आहे. बघा, आणि आपल्याला माहिती असेल की आता लोकसभेच्या पात्रतेबद्दल आपण काल माहिती समजून घेतली होती. तर लोकसभेसाठी पात्रता काय आहे, कमीत कमी वय जे आहे 25 वर्ष लागतं, तसंच भारतीय नागरिकत्व लागतं आणि ज्या राखीव मतदारसंघामध्ये लढायचं असेल तर राखीव साठी जे जात पडताळणी प्रमाणपत्र आहेत ते प्रमाणपत्र लागतं. आणि जे भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951 यानुसार जे आहे अपात्रता असू नये हे एक याचा निकष असतो. तर या ज्या यांचं 25 वर्ष वय पूर्ण झालं आणि हे 25 वर्ष वय जे आहे हे पूर्ण होण्याची तारीख कधी पाहिजे असते, नामनिर्देशन पत्र ज्यावेळी भरतो, नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या तारखेला, शेवटच्या दिवसापर्यंत जे आहे शेवटच्या दिवसापर्यंत वय जे आहे ते पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. तर यांचं वय जे आहे अवघं 25 वर्ष 11 महिने आहे.
आणि त्या ज्या आहेत या 17व्या लोकसभेमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांना जे बीजू जनता दल निवडून आले, बीजेडी, बीजू जनता दल या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना 5,26,359 एवढी मतं मिळाली आणि या सर्वात तरुण खासदार या बनलेल्या आहेत. 2017 मध्ये त्यांनी बीटेकची पदवी घेतली आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे की माझ्या जिल्ह्यातील विकास हे माझं प्राधान्य आहे, त्यासाठी मी लढत देईल असं त्यांनी सांगितलं. तर आदिवासी तरुणी आहेत आणि या चंद्राणी मुर्मू या आहेत या 17व्या लोकसभेने निवडून आलेल्या सर्वात तरुण खासदार आहेत. महिलांविषयी सुद्धा जर आपण बघितलं तर यावर्षी 724 एकूण महिला उमेदवार जे आहेत ते रिंगणात होत्या. म्हणजे 724 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली, त्यापैकी 78 महिला या लोकसभेच्या लढाईमध्ये विजयी ठरल्या आहेत. तर ज्या आहेत 78 विजयी ठरल्या आणि महाराष्ट्रातून सुद्धा बऱ्याच जिल्ह्यामधून या निवडून आलेल्या आहेत. जसं मुंबई आहे, आपल्याला माहित आहे यवतमाळवरून आहेत, उत्तर पश्चिम मुंबई जे आहे तो पूनम महाजन या आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. मला काही नावं आठवतात तेवढे मी तुम्हाला सांगू इच्छितो. महाराष्ट्रातून पूनम महाजन आल्या आहेत, भावना गवळी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत यवतमाळवरनं, त्यानंतर सुप्रिया सुळे ज्या आहेत या आलेल्या आहेत, त्यांचा जो मतदारसंघ आहे बारामती, त्यानंतर रावेरवरनं खडसे, त्यांचं नाव मला आठवत नाही आहे, त्या आलेल्या आहेत. अमरावतीवरनं नवनीत राणाकोर, नवनीत कौर राणा या आलेल्या आहेत. या अपक्ष उमेदवार आहेत महाराष्ट्रातून आलेल्या आहेत अपक्ष. अजून अजून मला एवढ्या ज्या आहेत 5 आठवत आहेत की 5 महिला ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. रक्षा खडसे त्यांचं नाव, रक्षा खडसे. या 5 महिला खासदार ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या आहेत. अजून जर काय असेल तर मी तुम्हाला तसं कन्फर्म करेल की कोण आहेत, पण माझ्या मताप्रमाणे या या 5 आहेत. अजून कन्फर्म जर काय असेल, एखादं कुठलं ऍड असेल तर मी त्याच्यामध्ये ऍड करेल. अजून आहे मुंडे म्हणून आहेत, त्या पण आहेत, एक मुंडे पण आलेले आहेत निवडून. मी तुम्हाला जसं आहे हे आठ महिला निवडून आलेल्या 17व्या याच्यामध्ये 8 महिला आलेल्या आहेत. एक तर आहेत पूनम महाजन आहेत बीजेपीच्या आहेत, सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या एनसीपीच्या आहेत, भावना गवळी शिवसेनेच्या आहेत, प्रीतम मुंडे म्हणून मी तुम्हाला बोललेलो, प्रीतम मुंडे ज्या आहेत या बीडवरनं आलेल्या आहेत पूनम महाजन ज्या. त्यानंतर नंदुरबारवरनं हिना गावित आहेत, हिना गावित नंदुरबारवरनं, आणि भारती पवार ज्या आहेत त्या दिंडोरीवरनं आलेल्या आहेत. म्हणजे अशा 8 महिला ज्या आहेत भारती पवार या दिंडोरीवरून आल्या आहेत. म्हणजे 48 खासदारांपैकी महाराष्ट्रामधून 8 महिला खासदार या निवडून आल्या आहेत. बघा म्हणजे पर्सेंटेजचा जर आपण विचार केला तर जवळपास 20% सुद्धा हे जे आहे प्रमाण कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे निवडून आलेले आहेत त्यामध्ये भारती पवार दिंडोरीवरनं, हिना गावित आलेल्या आहेत नंदुरबारनं, प्रीतम मुंडे आलेले आहेत पूनम महाजन मुंबईवरून आहेत, भावना गवळी यवतमाळवरनं, सुप्रिया सुळे एनसीपी, रक्षा खडसे ज्या आहेत त्या रावेरवरून आलेल्या आहेत, आणि नवनीत कौर राणा या ज्या आहेत या अमरावतीवरून आल्या आहेत. तर महाराष्ट्रामधून 8 महिला निवडून आल्या आहेत 78 पैकी ज्या आहेत. आणि देशाचं पर्सेंटेज जर आपण बघितलं तर संपूर्ण देशातून 78 महिला आलेल्या आहेत, 78 पैकी 8 महिला या महाराष्ट्रातील आहेत. म्हणजे पूर्ण देशातून जर 10% जास्त महिला ज्या आहेत, 10% महिला ज्या आहेत या महाराष्ट्रातनं निवडून गेलेल्या आहेत. जेवढ्या महिला खासदारांचं पर्सेंटेज जर आपण बघितलं तर महिला खासदारांच्या पर्सेंटेज मध्ये 10% हे महाराष्ट्राचं आहे. तर हे आहेत महिला जिंकून आल्या आहेत. सर्वात कमी मार्जिन 181 मतांनी विजयी ठरले उत्तर प्रदेशमधील मछलीशहर या मतदारसंघात भाजपच्या बीपी सरोज उर्फ भोलानाथ यांनी बसपचे केटीराम उर्फ त्रिभुवननाथ यांच्यावर केवळ 181 मतांनी विजय हा मिळवलेला आहे. म्हणजे फक्त 181 मतांच्या फरकांनी त्यांनी हा विजय मिळवलेला आहे. नंतरची दुसरी बातमी, सुषमा शिरोमणी यांना व्ही शांताराम गौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर व्ही शांताराम हा पुरस्कार जो आहे हा महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो आणि अभिनेता परेश रावल, संकलक वामन भोसले, ऍक्टर भरत जाधव जे आहे यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. राज्य सरकारतर्फे दिला जाणारा व्ही शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी ज्या आहेत त्या सुषमा शिरोमणी यांना देण्यात येत आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांना सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले, तर विशेष योगदान पुरस्कार अभिनेता परेश रावल यांना घोषित करण्यात आलाय. बघा, याच्यामध्ये चार पुरस्कार झालेले आहेत, मी परत एक वेळा ते अंडरलाईन करतोय. तर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, विशेष योगदान पुरस्कार जो आहे तो मिळालेला सुषमा शिरोमणी आणि भरत जाधव यांना. सुषमा शिरोमणी आणि भरत जाधव यांना व्ही शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार. तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा सुद्धा जीवन गौरवच आहे. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले यांना, तर विशेष योगदान पुरस्कार अभिनेता परेश रावल यांना घोषित करण्यात आलेला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे शनिवारी पुरस्कारांची घोषणा केली आणि रविवारी 30 मे रोजी वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया जाणाऱ्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. आणि हे केलं जाणार आहे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली. बघा कोण येणार आहे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी, ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष येणार आहे जॉन बेली, यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. जीवन गौरव पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते 5 लाख रुपये आणि सन्मानपत्र आहे, तर विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप जे 3 लाख रुपये आणि सन्मानपत्र असं आहे. तर बाल कलाकार म्हणून 1985 साली सोने की चिडिया, लाजवंती या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या सुषमा शिरोमणी यांना अभिनेत्री म्हणून यांनी अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवला आहे. आणि अभिनयाच्या जोडीनेच त्यांनी जे आहे पटकथा, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन आणि वितरण अशा विविध क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व जे आहे ते सिद्ध केलं आहे, त्यामुळे त्यांना हा अवॉर्ड देण्यात येतो आहे. शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 1985 मध्ये महाराष्ट्राची लोकधारामधून कारकिर्दीची सुरुवात करणारे भरत जाधव यांनी मालिका आणि चित्रपटामधून आपल्या अभिनयाची छाप पडली. आपल्याला माहिती आहेत भरत जाधव, माहिती आहेत की फार फेमस मराठी चित्रपट कलाकार आहेत ते, बरेचसे हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर गोव्यातील पांबुर्पा हे जे गाव आहे या गावचे संकलक आहेत वामन भोसले, ते नावारूपाला आले आहेत. 1978 साली इन्कार या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं. बघा वामन भोसले यांना इन्कार या चित्रपटासाठी 1978 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. तर हिंदी चित्रपट आणि गुजराती नाटक या दोन्ही माध्यमांद्वारे चरित्र भूमिकांमधून नावारूपाला आलेल्या प्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. परेश रावल जे आहेत हे प्रसिद्ध अभिनेते आहे आणि भारतीय जनता तर्फे पक्षातर्फे मागे खासदार सुद्धा होते. या निवडणुकांमध्ये त्यांना तिकीट दिलं होतं की नाही मला आता माहिती नाही नक्की, पण हे जे आहे मेंबर ऑफ पार्लमेंट सुद्धा हे होते गुजरात मधून. सध्या जे आहे एव्हरेस्ट शिखर जे आहे हे शिखर सर करण्याचा सध्या सीझन चालू आहे. याच वेळेमध्ये जे एव्हरेस्ट शिखरवरती जाता येतं, तर विदर्भातील 6 आदिवासी मुलांनी जे हे शिखर पार केलंय आणि मिशन शौर्य या उपक्रमांतर्गत, बघा उपक्रमाचं नाव काय आहे मिशन शौर्य, या उपक्रमांतर्गत आदिवासी विभाग विभागाने यावर्षी निवड केलेल्या 11 विद्यार्थ्यांपैकी 9 जणांनी शुक्रवारी जे एव्हरेस्ट शिखर पहाटे सर केलं, म्हणजे 11 पैकी 9 जण जे आहेत ते एव्हरेस्ट वरती पोहोचलेले आहेत. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 3, चंद्रपूर जिल्ह्यातील 2 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 1 विद्यार्थ्याचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा ज्योती येथील अंतुबाई कोटनाके आणि शासकीय आश्रमशाळा देवाडा येथील सूरज आडे, तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील एकलव्य निवासी शाळेच्या सुग्रीव मुंडे आणि बिजू धावडे येथील शासकीय आश्रमशाळेचा शिवचरण मिलावेटकर, टेंबली येथील शासकीय आश्रमशाळेचा मुन्नाधिकार ही यांची नावं आहेत. तर यवतमाळ येथील कापरा येथील शासकीय आश्रमशाळेची सुषमा मोरे या विद्यार्थ्यांनी हे सर केलेलं आहे. बघा आता ही जी विद्यार्थी आहेत ही सगळं आश्रमशाळेचे विद्यार्थी आहेत. तर आश्रमशाळा म्हणजे नेमका काय कन्सेप्ट असतो, जर जे आदिवासी बहुल क्षेत्र आहे आदिवासी क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या संधी ज्या आहेत त्या फार कमी उपलब्ध असतात, मग आदिवासी विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी निवासी शाळा तयार केल्या जातात. म्हणजे इथे या शाळांमध्ये जे आहे त्यांना आश्रम शाळा असं म्हटलं जातं आणि इथे विद्यार्थ्यांची राहण्याची आणि शिक्षणाची सोय केली जाते. आणि हे विद्यार्थी जे असतात जवळपास अतिशय गरीब घरातील विद्यार्थी असतात, तेवढ्या गरीब घरातील विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारे सुविधा मिळाल्या तर हे एव्हरेस्ट सुद्धा सर करू शकतात एवढी कॅपेबिलिटी यांच्यामध्ये आहे. तर या ज्या आश्रमशाळा असतात यामधून जे आहे विदर्भातील 6 विद्यार्थी आणि इतर महाराष्ट्रातील 3 विद्यार्थी असं टोटल 9 जणांची आहे ही एव्हरेस्ट शिखर जे आहे पार केलंय. महाराष्ट्रातील 11 विद्यार्थ्यांची निवड जी आहे ती मिशन शौर्यच्या अंतर्गत करण्यात आली होती.
त्यामध्ये जे आहे आता यांनी पार केलेलं, तसंच केतन जाधव हे पालघरचा आहे, अनिल कुंदे नाशिकचा आहे, हेमलता गायकवाड नाशिकचे आणि मनोहर हिलिम नाशिकचे आहे, त्यांचा सहभाग होता. तर हे जे विद्यार्थी आहे 18 ते 20 गटामधील असून फक्त 11वीत शिकणारे आहेत आणि यशस्वीपणे ते एव्हरेस्ट सर करून विद्यार्थी आता परतीच्या प्रवासाला लागले. मागील वर्षी हे चालू करण्यात आलं होतं मिशन शौर्य जे आहे, तेव्हा एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील 10 विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट कडे कूच केलं होतं, त्यापैकी 5 विद्यार्थ्यांनी जे एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळवलं होतं. मागील वर्षी जे 10 विद्यार्थी होते त्यापैकी 5 जणांनी जे एव्हरेस्ट सर केलं होतं मिशन शौर्यच्या अंतर्गत आणि हे चंद्रपूर जिल्ह्यातले होते. आता या विद्यार्थ्यांची निवड जी आहे ती मिशन शौर्य अंतर्गत आदिवासी विभाग करतो. आदिवासी विभाग जो आहे या वर्षी निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमशाळांचा सहभाग होता, त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल भागांना भागातील विद्यार्थ्यांच्या उपजत काटकपणाला आणि कला गुणांना वाव देण्यासाठी मिशन शौर्य जे आहे ते पूरक ठरलेलं आहे. तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याच धर्तीवर विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी मिशन शक्ती हे बघा हे काय चालू करण्यात आलं, हे कुठे चालू करण्यात आलं, हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. मिशन शौर्य जे आहे हे जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभराचा उपक्रम आहे, त्याच्यामधून जे उपजत कला गुण आहे या आदिवासी विद्यार्थ्यांचे त्यांना बळ देण्यासाठी कार्यक्रम चालू करण्यात आला होता. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिशन शक्ती नावाचा कार्यक्रम जो आहे हा विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना वाव देण्यासाठी करण्यात येत आहे. यामध्ये ज्या 2024 ऑलिम्पिकसाठी मिशन शक्ती अंतर्गत निवडक क्रीडा प्रकारांमध्ये मुलांना प्राविण्य दिलं जात आहे. आता काही संकीर्ण बातम्या आपण बघून घेऊया, एक एक बातमी आपण समजून घेऊया. आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ दिवस किंवा त्याला ज्याला राष्ट्रकुल दिवस असं म्हणतात, आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल दिवस, राष्ट्रकुल म्हणजे आपल्याला माहित असेल कॉमनवेल्थ ही संघटना जी आहे, ज्या ज्या देशांवरती इंग्रजांचं राज्य होतं अशा देशांची संघटना आहे. तर भारत सुद्धा एक त्याचा सदस्य आहे कॉमनवेल्थचा. तर 24 मे हा दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल दिवस म्हणून साजरा करण्यात आला, इंटरनॅशनल कॉमनवेल्थ डे याला म्हटलं जातं. हा साजरा केला जातो 24 मे रोजी. यावर्षी सुद्धा हा साजरा करण्यात आला होता आणि यावर्षीची थीम होती अनकनेक्टेड कॉमनवेल्थ. थीम सुद्धा लक्षात ठेवा, कारण की बरेच वेळा जे आहे म्हणजे आतमधून थोडा प्रश्न विचारायचा असेल तर थीम सुद्धा जी आहे ती विचारल्या जाते, त्यामुळे थीम जी आहे ती म्हणजे अनकनेक्टेड कॉमनवेल्थ. दुसरी बातमी इस्रोच्या संदर्भात, इस्रोने 2 गोष्टींचं उद्घाटन केलेलं आहे. एक तर न्यू स्पेस इंडिया याचं ऑफिस जे आहे याचं उद्घाटन इस्रोच्या माध्यमातून करण्यात आलं. तर हे न्यू स्पेस इंडिया काय आहे आणि याच्या ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलंय बेंगलुरू येथे. न्यू स्पेस इंडियाचं जे आहे बेंगलुरु इथे उद्घाटन करण्यात आलं आणि इस्रोचं आपल्याला इस्रो बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. 1969 मध्ये याची स्थापना जी केली होती ती विक्रम साराभाई यांनी यांनी स्थापना केली होती आणि न्यू स्पेस इंडिया जे आहे याचं उद्घाटन केलेलं आहे के सिवन यांनी. के सिवन कोण आहेत तर हे सध्याचे इस्रोचे वर्तमान अध्यक्ष जे आहेत ते के सिवन आहेत. विक्रम अंबालाल साराभाईंनी याचं जे आहे उद्घाटन हे केलं होतं इस्रोचं, त्यांच्याच माध्यमातून इस्रो चालू करण्यात आलं होतं आणि ही जी आहे न्यू स्पेस इंडिया ही इस्रोची एक कमर्शियल ब्रांच असणार आहे. कमर्शियल ब्रांच म्हणजे काय, इस्रो माहिती आहे आपल्याला बऱ्याचशा लॉन्चेस करत राहतो, म्हणजे बरेचसे PSLV GSLV किंवा इतरही जे वेगवेगळे उपग्रह आहे हे उपग्रह अंतरिक्षामध्ये सोडण्याचं काम करत राहतो. मग याच्यामध्ये इस्रो काय करतो, इतरही जे बाकी देशांचे उपग्रह आहे हे सुद्धा लॉन्च करतो. उपग्रह लॉन्च करतो तर मग यासाठी देशांकडून देशांजवळ मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. तर इतर देशांकडून ऑर्डर घेणं, ऑर्डर देणं, ऑर्डर स्वीकारणं या सगळ्या गोष्टींसाठी एक कमर्शियल ब्रांच चालू करण्यात आलं आहे, ज्याच्या माध्यमातून या इस्रोच्या सर्व इस्रोचे जे आहे सर्व कार्यक्रम पार पडतात आणि ज्या कमर्शियल फील्ड जे बघणार आहेत
ते कमर्शियल ब्रांचचं जे आहे त्याला न्यू स्पेस इंडिया असं नाव देण्यात आलंय, जे सर्व काही हे करतील, याचं मार्केटिंगचं जे काम आहे त्याच्या माध्यमातून केलं जाईल. आणि याचं उद्घाटन के सिवन यांच्या हस्ते करण्यात आलं, जे सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहेत, आणि हे करण्यात आलं बेंगलुरु येथे. तसे इस्रोचं जे हेडक्वार्टर आहे ते बेंगलुरु येथेच आहे. दुसरं एक आहे आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी काय केलं, लिक्विड हायड्रोजन स्टोरेज टँक सुद्धा त्यांनी चालू केले. आता हा लिक्विड हायड्रोजन म्हणजे काय आणि याचा स्टोरेज टँक काय गरजेचं आहे, तर इस्रो जे सर्व प्रक्षेपक यान प्रक्षेपित करतं तर याच्यामध्ये फ्युएल फ्युएल म्हणून किंवा इंधन म्हणून काय वापरलं जातं, लिक्विड हायड्रोजनचा एक कंटेंट असतो. म्हणजे द्रव रूपामधलं जे हायड्रोजन हे गरजेचं असतं. मग लिक्विड हायड्रोजन किंवा जेव्हा ट्रिमेंडस प्रेशर खाली असतं तेव्हा ते लिक्विड फॉर्ममध्ये जातं, तर हे स्टोअर करण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये जे एक स्टोरेज फॅसिलिटी जी आहे, स्टोरेज टँकचं उद्घाटन सुद्धा इस्रोच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे, नुकतंच करण्यात आलं. त्यानंतरची बातमी टाफे. टाफे जी आहे ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे, सेकंड लार्जेस्ट. आता तुम्हाला एक मी सांगतोय की एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, मग ही सेकंड लार्जेस्ट आहे तर फर्स्ट लार्जेस्ट कुठली आहे. बघा, सेकंड लार्जेस्ट कंपनी आहे टाफे, तर फर्स्ट लार्जेस्ट कंपनी कुठली आहे भारतामधली जी ट्रॅक्टर उत्पादन करते, याचं उत्तर जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर या टाफेने काय केलंय, अक्षय कुमार यांना ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्त केलंय. तसं अक्षय कुमार जो आहे हा टाटाच्या गाड्यांचं जे आहे, टाटाच्या ज्या कमर्शियल व्हेकल्स आहेत त्याचा सुद्धा ब्रँड अम्बेसिडर आहे, पण इथे ट्रॅक्टरसाठी जो आहे हा आता ब्रँड अम्बेसिडर बनलेला आहे टाफे कंपनीसाठी. त्यानंतर दुसरं जे एक अवॉर्ड आहे, तर दोन अवॉर्डच्या बाबतीमध्ये आपण माहिती घेऊन घ्या. झोआन मायरो अवॉर्ड, झोआन मायरो प्राईज जे आहे हे द्विवार्षिक प्राईस आहे, 2 वर्षांमध्ये एक वेळा दिलं जातं. द्विवार्षिक पुरस्कार आहे झोआन मायरो, हा नलिनी मोलानी यांना मिळाला. लक्षात घ्या कोण आहे, नलिनी मोलानी. नलिनी मोलानी कोण आहेत, एक आर्टिस्ट आहेत, आर्टिस्ट म्हणजे चित्रकार आहेत, तर त्यांना हा द्विवार्षिक पुरस्कार मिळाला. तर झोआन मिरो कोण आहेत, कोणाच्या नावाने हा पुरस्कार, झोआन मिरो प्राइज म्हणजे कोणाच्या नावाने हे प्राइज आहे, तर झोआन मिरो जे होते हे एक अतिशय उत्कृष्ट चित्रकार होते आणि हे स्पेनचे होते. लक्षात घ्या, हे स्पेनचे होते. तर स्पेनचे झोआन मिरो जे आहेत त्यांच्या नावावरती हा द्विवार्षिक पुरस्कार जो आहे हा दिला जातो. 2 वर्षांनी एक वेळा दिला, झोआन मिरो प्राइज फॉर आर्टिस्ट. हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे, तर त्यांनी जे उत्कृष्ट चित्रकलाकृती केलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. दुसरं जे जर्मन केमिकल सायन्स प्राइज, जर्मन रसायनशास्त्र पुरस्कार हा मिळालेला आहे अंकुर पटवर्धन यांना. हे महाराष्ट्राचे आहेत अंकुर पटवर्धन, त्यामुळे यांचं नाव लक्षात ठेवा. आणि हा जो पुरस्कार आहे तब्बल 25,000 युरोचा आहे. जी एक चौथी केमिकल परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये जे अंकुर पटवर्धन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, जर्मन केमिकल सायन्स अवॉर्ड. ठीक आहे, तर झोआन मिरो यांच्या नावाने मिळालाय नलिनी मोलानी यांना, तर अंकुर पटवर्धन यांना जो मिळालाय जर्मन केमिकल सायन्स प्राइज, 25,000 युरो त्याच्यामध्ये जे आहे. मी तर प्राइज मनी किती असतो, तर 25,000 युरो. त्यानंतरची बातमी जितेंद्र कुमार यांना एक मरणोपरांत UN मेडल फॉर पीस, UN शांतता मेडल जे आहे हे पोलीस मेडल आहे, UN शांतता मेडल, पोलीस मेडल फॉर पीस. हे जे जितेंद्र कुमार जे आहेत हे युनायटेड नेशन्स मधून शांती सेनेचा हिस्सा होते आणि त्यांना कॉंगो मध्ये जे आहे नियुक्ती देण्यात आली होती, तर कॉंगो मध्ये आपलं कर्तव्य पार पाडताना त्यांना मृत्यूला सामोरे जावं लागलं. तर यांच्यावरती जो हल्ला झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांना जे आहे तिथे मृत्युमुखी पडले होते, तर त्यांना युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून जे आहे शांतता मेडलने सन्मानित केलं जाणार आहे. भारतीय अक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनी या संदर्भातील बातमी आहे. आता हे ज्या आर्थिक क्षेत्रातील बातम्या, ज्या अर्थ क्षेत्रातील बातम्या, भारतीय अक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनी
याला एक्सिलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलंय. भारती आणि आक्सा अशा दोन कंपन्यांचं मिळून जे आहे हे कोलॅबोरेशन आहे. कारण इन्शुरन्स सेक्टर जे आहे, इन्शुरन्स सेक्टरमध्ये 100% FDI जो आहे तो अजूनही अलाव करण्यात आलेला नाही. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे 100% घेतला जाऊ शकत, त्यामुळे एक भारतीय कंपनी लागते आणि विदेशी कंपनी जी आहे. जसं भारती जी आहे ही भारतीय कंपनी आहे, म्हणजे ही एअरटेलचे जे संजय भारती मित्तल आहे, सुनील भारती मित्तल आहे एअरटेल, तर एअरटेलचाच हा एक पॅरेंट ग्रुप आहे भारती आपण म्हणू शकतो. आणि एक्सा जी आहे ही अमेरिकन आहे वाटतं, एक्सा जी आहे एक्झॅक्टली, एक्सा जी आहे विदेशी कंपनी आहे. तर यांना जे आहे इन्व्हेस्टमेंट साठी इन्व्हेस्टमेंट करून या बिझनेसमध्ये एंटर होत आहे फॉरेन कंपनीला, तर या भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनीला एक्सिलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेशन बँक, आता एक दुसरी बातमी, तिसरी बातमी, कॉर्पोरेशन बँक ही एक महाराष्ट्रातील देशातील एक कमर्शियल बँक आहे आणि पब्लिक सेक्टर युनिट आहे कॉर्पोरेशन बँक. यांनी एक नवीन फॅसिलिटी चालू केली आहे, कॉर्प एसएमई फॅसिलिटी. कुठली फॅसिलिटी? कॉर्प एसएमई. कॉर्प एसएमई म्हणजे काय होतं नेमकं? तर जे एमएसएमई जो ग्रुप असतो, एमएसएमई जे आहे म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस जे आहेत, या मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइज यामध्ये व्यवसाय करण्यासाठी जी आहे ही एक चांगल्या प्रकारे संधी मिळण्यात यावी आणि त्याच्याद्वारे जे आहे उद्योग धंद्यांना बळकटी मिळावी म्हणून म्हणून जे आहे यांनी कॉर्प एसएमई नावाचं जे आहे एक फॅसिलिटी चालू केली आहे. आता कॉर्पोरेशन बँक म्हटलं तर कॉर्पोरेशन बँक बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॉर्पोरेशन बँकचं जे हेडक्वार्टर आहे हे बेंगलुरू येथे आहे आणि याचे जे फाउंडर मेंबर होते ते होते खान बहादूर हाजी अब्दुल्ला, हाजी कासिम साहेब बहादूर हे होते. आणि ही जी आहे 1906 मध्ये म्हणजे 113 वर्ष जुनी जी आहे ही बँक आहे. तर एक महत्वाची बँक आहे कॉर्पोरेशन बँक. त्यांनी कॉर्प एसएमई नावाची फॅसिलिटी जी आहे ते आपल्या एसएमई ग्राहकांसाठी चालू केलेली आहे. प्रियंका मोहिते या महाराष्ट्रातील मुलीने नुकतंच माउंट मकालू हे जे शिखर आहे हे पार केलंय. माउंट मकालू जे आहे हे तिबेट आणि नेपाळच्या सीमेवरती असलेलं शिखर आहे आणि 5th लार्जेस्ट, सॉरी लार्जेस्ट म्हटल्यापेक्षा याला टॉलेस्ट म्हटलं पाहिजे, 5th टॉलेस्ट जे आहे ते शिखर आहे आणि 5485 मीटर जी आहे त्याची उंची आहे. दिस इज वन ऑफ द टॉलेस्ट, 5th टॉलेस्ट पीक इन द वर्ल्ड, 5वं सगळ्यात मोठं आहे. आणि हे शिखर पार केलंय प्रियंका मोहिते, हे पार करणारी ही पहिली मराठी किंवा महाराष्ट्रीयन महिला ठरलेली आहे. आणि 2013 मध्ये जे आहे प्रियंकाने जे आहे यापूर्वी माउंट एव्हरेस्ट हे सुद्धा सर केलं होतं आणि ती देशामधली जी आहे पहिली महिला झाली होती जिने, महाराष्ट्रातील पहिली महिला होती जिने माउंट एव्हरेस्ट सर केलं होतं, महिलांबद्दल आपण बोलतोय. आणि आता तिने जे आहे माउंट मकालू जे आहे हे सुद्धा सर केलेलं आहे. तर ही जी आहे प्रियंका मोहिते, हिने माउंट मकालू, आता माउंट मकालूचं लोकेशन कुठे आहे तर हे 19 किलोमीटर बाजूला आहे माउंट एव्हरेस्ट पेक्षा आणि जे सीमा जी आहे नेपाळ तिबेटची सीमा या या सीमेला ती जवळ जवळपास लागून आहे माउंट मकालू. नंतर आयसीसीने जे आहे टॉप ऑलराऊंडरचे रँकिंग जे आहे घोषित केलं त्यामध्ये शाकिब अल हसन, शाकिब अल हसन हा कुठला आहे खेळाडू? बांगलादेश, हा बांगलादेशी खेळाडू आहे. याने जो आहे रँक 1 वरती आहे, पहिला क्रमांक याला मिळालेला आहे ऑलराऊंडर मध्ये. तर अशा प्रकारे जे आहे आपण आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. बऱ्याचशा बातम्या याच्यामध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला त्या कशा वाटल्या मला नक्की कळवा, तुमचा एक फीडबॅक सुद्धा त्याच्याबद्दल द्या आणि काय इम्प्रूव्हमेंट हव्या असतील तर ते सुद्धा तुम्ही मला सांगणं अपेक्षित आहे. ते सांगायला पाहिजे तुम्ही, जोपर्यंत सांगणार नाही फीडबॅक मिळत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणं थोडं जरा कठीण राहतं. तर तुमच्याकडनं चांगला फीडबॅक मिळाला पूर्णपणे आपण याच्यामध्ये चेंज करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत.